हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, माझं नाव सुचवल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। नाशिकमधून माघार घेण्याच्या भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। गोडसेंना नाशकातून तिकीट मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत त्रिपुरामध्ये 68.35% मतदान, तर महाराष्ट्रात 44.12% मतदान। अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणेंकडून सहकुटुंब ग्रामदेवतेचं दर्शन। धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा, अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली। शरद पवारांकडून नारळ फोडत बारामती सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात, बारामतीतून काम सुरू केल्यावर नक्कीच यश मिळतं, पवारांची प्रतिक्रिया। सांगलीचे मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांकडून अर्ज दाखल, काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि राऊतांची भेट, पाटलांची अर्ज भरण्याआधी ठाकरे गट काँग्रेसचं मनोमिलन। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, मी संसदीय शब्दच वापरतो, मला कुणी मराठी भाषा शिकवू नये, नवनीत राणांवरील वक्तव्यावर संजय राऊत ठाम। संजय राऊत, ठाकरे गटातील बोगस व्यक्ती हा फक्त माझा नाही सर्व महिलांचा अपमान, राऊतांच्या वक्तव्यावरून नवनीत राणा आक्रमक। संजय राऊत नेता नाही तर दलाल, नवनीत राणांबद्दल केलेलं राऊतांचं वक्तव्य हे अशोभनीय, संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्ला बोल। नवनीत राणांवरील राऊतांच्या वक्तव्यानंतर अमरावतीत भाजप आक्रमक, संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। काल कुणीतरी सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीची दिला आदेश, हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कसा कसा बटन दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। राहुल शेवाळांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसेच्या मतांचा फायदा होईल, 17 वर्षानंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार, शेवाळांची प्रतिक्रिया। नागपुरात देवेंद्र फडणवीसांकडून सहकुटुंब मतदान, लोकशाहीचा महोत्सव सुरू, सर्वांनी मतदान करावं फडणवीसांकडून आवाहन। नागपुरात नितीन गडकरींसह विकास ठाकरेंकडूनही मतदान, गडकरी आणि विकास ठाकरेंचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार। भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क, देशात मोदींसाठी सकारात्मक वातावरण, बारामतीत फक्त अजितदादांचीच हवा, पटेलांचं वक्तव्य। नाना पटोलेंकडून भंडाऱ्यातील सुफळी गावात मतदान, देशातून भाजपचं सरकार जाईल, मतदानानंतर पटोलेंची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवारांकडून मतदान, चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई। लक्षद्वीपमधील काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद हमदुल्ला सईद यांच्याकडून मतदान, पवार गटाकडून मोहम्मद फैजल तर अजित पवार गटाकडून युसुफ टिपी यांना उमेदवारी। माढा लोकसभेतून शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माघार, शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा, मोहिते पाटलांवरील नाराजी दूर, अनिकेत देशमुख यांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींची आज वर्ध्यात तर 29 एप्रिलला पुण्यात प्रचारसभा, रामदास सडस वर्ध्यातून तर नवनीत राणा अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणात 20% कमी पाणीसाठा, पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला ईडी समन्स बजावण्याची शक्यता, बिटकॉईन प्रकरणात शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।